कोरोनाच्या लाटेच्या कालावधीमध्ये पोलीस, महसूल आणि आरोग्य सेवेतील कोरोना योद्ध्यांचा मृत्यू झाला आणि त्यांना 50 लाखांचा विमा दिला गेला. मात्र लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना केवळ घोषणांच्या व्यतिरिक्त काहीही मिळालं नाही. या कालावधीमध्ये राज्यात 150 पेक्षा जास्त पत्रकार मृत्यूमुखी पडले, मात्र त्यांना मदत मिळाली नाही. समाजाच्या हितासाठी काम करणारा पत्रकार त्याच्याकडे दुर्लक्ष झालंय. मात्र आता राज्यभरात आपण संवादाच्या माध्यमातून संपर्क अभियान राबवत असून शासनासमोर पत्रकारांच्या या व्यथा मांडणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी धुळ्यामध्ये दिली आहे. मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा ही 28 जुलै सुरू झालेली आहे आणि ती 20 ऑगस्ट रोजी मंत्रालयावर जाणार आहे. त्या ठिकाणी यात्रेत समारोप होणार आहे. कोरोनानंतर विशेषतः पत्रकारांसमोर जे काही विषय निर्माण झालेले आहेत, वर्तमानपत्रांसमोर विषय निर्माण झालेत, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करणाऱ्या बांधवांसमोर जे विषय निर्माण झालेत, या सगळ्या विषयांना घेऊन पत्रकारांचा पत्रकारांशी संवाद आणि पत्रकारांचा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी संवाद करत जे काही मागण्या आहेत या मागण्या सरकारसमोर ठेवण्यासाठी ही संवाद यात्रा आहे. या संवाद यात्रेमध्ये सुरुवातीपासून समाजातल्या वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवलेला आहे. जागोजागी पत्रकार या संवाद यात्रेचं स्वागत करतायत. प्रतिनिधी स्वरूपाचं मी फक्त समोर येऊन मांडतो आहे, सगळ्यांच्या वेदना, सगळ्यांच्या भावना या घटकाला न्याय मिळाव्या अशा प्रकारच्या आहेत. सरकार हे दयाळू असतं, त्यामुळं 20 तारखेला जेव्हा ही यात्रा जाईल त्यावेळेस सरकारचे कान आणि डोळे उघडे आहेत असं गृहीत धरून सरकार समोर येईल आणि या मागण्यांबाबत साध्यच बाकी विचारपूस पत्रकारांच्या आणि माध्यम क्षेत्रातल्या अत्यंत माफक अपेक्षा आहेत. त्या कुठल्याही सरकारला सरकारच्या अडचणीच्या नाही, पण या घटकाला न्याय मिळावा अशा प्रकारच्या त्या मागण्या आहेत. आणि त्यामुळं लोकशाहीमध्ये ही माध्यम व्यवस्था, जिल्हा तालुका पातळीची माध्यम व्यवस्था, माध्यम वर्तमानपत्र या ठिकाणी काम करणारे पत्रकार जर सक्षम असतील तरच सामान्य माणसाचा आवाज लोकशाहीमध्ये बुलंद राहू शकतो, व्यवस्थेपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळं या स्थानिक पातळीवरच्या वेगवेगळ्या सामाजिक संघटना आणि राजकीय संघटनांनी यामध्ये सहभाग नोंदवावा आणि सरकारने याची दखल घ्यावी एवढीच अपेक्षा. दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेच्या निमित्तानं आज ते धुळ्यामध्ये होते. यावेळी त्यांनी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघामध्ये आपला महाराष्ट्र कार्यालयात पत्रकारांसोबत संवाद साधला. त्यांच्यासोबत यात्रेचे संयोजक प्रवीण सपकाळे, संघटनेचे सरचिटणीस विश्वास आरोटे, प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, मराठवाड्याचे वैभव स्वामी, जळगावचे नागराज पाटील, नंदुरबारचे जगदीश सोनवणे, धुळ्याचे जितेंद्र सिंह राजपूत, नरेंद्र सिंह जामदार यांसह अनेकांची उपस्थिती होती. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे आणि सदस्य राजेंद्र गर्दे यांनी मुंडे यांचा सत्कार सन्मान केला. माजी अध्यक्ष हेमंत मदाने आणि योगेंद्र जुनागडे, सदस्य मनोज बैसाने, पवन मराठे, जॉनी पवार, सुनील पाटील यांच्यासह अनेकांनी पत्रकारांच्या समस्या संवाद रूपाने मांडल्या. पत्रकार हा व्यवस्थेचा चौथा स्तंभ आहे, मात्र त्याच्या अवस्थेकडे सरकार पाहत नाही, पण राज्यकर्ते हे डॉक्टरच्या भूमिकेत असून त्यांना समस्या सांगण्यासाठी या संवाद यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे. कोरोनाच्या कालावधीमध्ये वृत्तपत्रांना आणि पत्रकारांना मोठा फटका बसला. या काळात शासकीय कोरोना योद्ध्यांना मदत झाल्यात 50 लाखांचा मदतीचा हात दिला गेला, मात्र पत्रकारांना हा लाभ दिला गेला नाही. यामुळे आता या संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी मांडणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.